गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, तुम्ही इयत्ता 10B मध्ये आलेला आहात. तुमचं स्वागत आहेच आहे. बाळांनो, आपण विज्ञान भाग 1 शिकणार आहोत. विज्ञान हे जे आहे, मागच्या वर्षी जसं होतं तसंच विज्ञान भाग 1 40 मार्कांसाठी आहे, विज्ञान भाग 2 40 मार्कांसाठी आहे आणि 20 मार्क आपण प्रॅक्टिकलसाठी राखून ठेवलेले आहेत. तर हे जे पहिलं प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण, आपल्या विज्ञान भाग 1 मध्ये त्याच्यासाठी आपण आज सुरुवात करणार आहोत. याच्यामध्ये एकदम सुरुवातीला तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले आहेत. एखाद्या वस्तूवर बल लावल्यास त्याचा काय परिणाम होतो? आणि आता बल जर लावलं तर 2 गोष्टी घडतात. पहिली गोष्ट अशी आहे, ती जर वस्तू अचल असेल तर तिला मला चल करता येतं. ती जर गतिमान असेल, म्हणजे चल अवस्थेत असेल, तर तिची गती कमी करता येईल, ती थांबवता येईल आणि तसंच मला तिची दिशा सुद्धा बदलता येते. म्हणजे बल एखाद्या वस्तूवर बल लावलं तर 2 गोष्टी मला बदलता येतात. त्या वस्तूचा वेग बदलता येतो आणि तसंच त्या वस्तूची डिरेक्शन, दिशा मला बदलता येते. तसेच अजून 2 खाली प्रश्न विचारलेले आहेत. बलाचे प्रकार, आत्ताच आपण या प्रकरणामध्ये गुरुत्वाकर्षण बल असा प्रकार शिकतोच आहोत. दुसरा आहे आपलं गुरुत्वाकर्षण बल. आणि मागच्या वर्षी आपण बरेच बलाचे प्रकार शिकून झालेले आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक, तर त्यालाच आपण काय म्हणूया बघूया. आता पुढे गुरुत्वाकर्षण बल जे आहे ते एक वैश्विक बल आहे. म्हणजे पृथ्वी सर्व वस्तूंवर, ह्या विश्वामध्ये जेवढ्या वस्तू आहेत त्यातल्या काही सजीव आहेत काही निर्जीव आहेत, त्या सगळ्या वस्तूंवर पृथ्वी बल प्रयुक्त करते आहे. आणि ते जे बल आहे ते 2 वस्तूंमध्येच ॲक्ट होतंय असं नाही, तर सगळ्या वस्तूंवर ते ॲक्ट होतंय. म्हणजे कोणत्याही 2 वस्तूंमध्ये तर ते ॲक्ट होतच आहे, प्रयुक्त होतच आहे. तसंच विश्वामध्ये असणाऱ्या सगळ्या वस्तूंवर ते परिणाम करतं आहे. एकदम सुरुवातीला गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन ह्या शास्त्रज्ञांनी लावला आणि त्यांना असं जाणवलं की सफरचंदाचं झाड त्या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहेच आहे. ते जे चित्र आहे ते सफरचंदाचं झाड, त्याच्यापासून एक सफरचंद खाली पडताना दिसत आहे तुम्हाला आकृतीमध्ये आणि ते पृथ्वीकडे लंब दिशेनं खाली येत आहे. म्हणजे नेमकं काय झालं ते परत बघूया. कोणत्याही झाडावरचं फळ खालीच का येतं किंवा सफरचंदाचं झाडाचं तुटलेलं सफरचंद खालच्या दिशेनं पडतंय असं एकदम सुरुवातीला न्यूटन ह्या शास्त्रज्ञांना जाणवलं आणि तिथनं त्यांना प्रश्न पडायला लागले की हे असं का होतंय. मग त्यांना असं जाणवलं, पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असते आणि त्या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते. झाडावरील सफरचंद पृथ्वीच्या केंद्राकडे क्षितिज लंब दिशेनं पृथ्वीकडे येतं असं हे सगळं कोणी एकदम सुरुवातीला शोधून काढलं? न्यूटन. म्हणून सर आयझॅक न्यूटन असे शास्त्रज्ञ आहेत, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी हे सगळं शोधून काढलं. आणि मग ते जे बल आहे सफरचंदावर ॲक्ट होणारं बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनं असते. याचा अजून दुसरा अर्थ असा झाला, पृथ्वीला ते लंब दिशेनं ॲक्ट करते. मग अजून पुढे जाऊन सगळे सफरचंद सारख्या उंचीवर नाहीत, मग त्यांच्यावर ॲक्ट होणारं प्रयुक्त होणारं बल सारखं आहे का, त्यांना असा प्रश्न पडला. तसंच पृथ्वी आणि चंद्र
चंद्र हा नैसर्गिक सॅटेलाइट आहे आपल्या पृथ्वीचा, उपग्रह आहे. आणि मग त्यांना असं जाणवलं, तो जो चंद्र आहे तो पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो, म्हणजे तो नक्कीच पृथ्वी चंद्रावर बल प्रयुक्त करते. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास न्यूटन ह्या शास्त्रज्ञानं केला. त्यांना असं जाणवलं, हे जे बल आहे ते वेगवेगळ्या उंचीवर प्रयुक्त होत आहे. पृथ्वीपासून चंद्र हा बऱ्याच उंचीवर आहे, खूप दूर अंतरावर आहे, त्याच्यावर प्रयुक्त होणारं बल हे सुद्धा गुरुत्वाकर्षण बल आहे. वरचे जे तीन प्रश्न आपण अभ्यासले त्याच्या संदर्भात खाली एक वाक्य दिलेलं आहे बाळांनो. एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी आपण बलाचा वापर करतो किंवा त्या वस्तूवर बल प्रयुक्त करतो आणि त्या वस्तूची गती किंवा त्या वस्तूची दिशा बदलण्यासाठी ते आपण उपयोगात आणतो. आता पुढच्या पानाकडे वळूया. ती सफरचंद आणि ते खाली पडणारं लंब दिशेनं ते आपलं शिकून झालेलं आहे, ते तुम्हाला समजलं असावं असा मला जाणवतं आहे. आता पेज नंबर 2 मी येतोय, 2. आता हे सगळं काम करत असताना तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ ओपन करणार, बघायला सुरुवात करणार, तुमच्यापुढे पेन असावी, पेन्सिल असावी, 200 नोटबुक असावं आणि तुम्ही रेडी असावात. आणि मग मी जे जे म्हणतो आहे ते लिहून घ्यायला लागेल. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की मी सांगत जाईन, ते तुम्ही नोटडाऊन करायला हवं. पेज नंबर 2 आलो, त्याच्यावर एकदम सुरुवातीला सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञांचा एक फोटोग्राफ आहे, ते तुम्ही वाचून घ्यायला हवं. खाली येतोय वर्तुळाकार गती, म्हणजे त्यालाच आपण म्हणूया सर्क्युलर मोशन. आणि अभिकेंद्री बल, त्यालाच नाव दिलेलं आहे सेंट्रिपेटल फोर्स. आता काय म्हणायचं आहे त्यांना ते बघूया. तुमच्यासमोर एक डायग्राम आहे, बघा एक मुलगी दिसते आकृतीमध्ये आणि तिच्या हातामध्ये म्हणजे सुरुवातीला काय केलं आपण, दगड सभोवताली तुम्हाला पण सापडेल, करून बघायला हरकत नाही, दगड. आणि त्या दगडाला एक दोरी बांधली किंवा दोरा बांधला, जे अवेलेबल आहे ते बांधा. आणि तो दगड असा फिरवायचा आहे, असा रोटेट होतोय बघा तो. आणि त्याला तसं फिरवल्यामुळे म्हणजे दोरा किंवा दोरी तुमच्या हातात आहे आणि तुम्ही त्याला वर्तुळाकार गतीनं फिरवता आहात. तसं झाल्यामुळे काय काय घडलं ते बघूया. एक दगड दोरीने बांधला, दुसरे टोक आपल्या हातात आहे आणि तो आपण फिरवतो आहोत. दगड वर्तुळाकार दिशेनं फिरायला लागतो. मग काय झालं, जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवलेले आहे तोपर्यंत दगडाला आपण आपल्याकडे म्हणजे वर्तुळाच्या केंद्राकडे खेचतो आहोत. म्हणजे आपला हात सेंटरकडे, म्हणजे समजा वर्तुळ आपण काढलं त्याच्या त्रिज्येकडे ते बल परिणाम करतंय किंवा प्रवृत्त होतंय, खालच्या दिशेनं केंद्राकडे ऍक्ट होतंय, असं मला समजलं. दगडावर कक्षेच्या दिशेनं बल प्रयुक्त होत आहे. आता समजा हे सगळं झालंच झालं, खाली एक आकृती दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, समजा मी फिरवता फिरवता बल लावायचं बंद केलं, म्हणजे काय केलं, दगड फिरवायचा बंद केला, तर मला असं जाणवलं तो दगड बल संपल्यानंतर म्हणजे संपुष्टात आल्यानंतर सरळ दिशेनं पुढे जायला निघाला. आता मागच्या वर्षी तुम्हाला असं शिकवलं गेलं, वर्तुळ त्याला जर मी स्पर्शिका काढली तर त्रिज्या आणि स्पर्शिका याच्यामध्ये 90° कोन होतोय बघा. पुढे थोडंसं
एकदम डाव्या हाताला 90° कोन करून एक रेषा दाखवलेली आहे, म्हणजे दोन्हीमध्ये म्हणजे वर्तुळाची त्रिज्या आणि पुढे जाणारी रेषा जी पुढे बाण दाखवलेला आहे त्या दिशेनं दगड म्हणजे स्पर्शिकेच्या दिशेनं दगड पुढे निघाला, म्हणजे काय झालं बघूया. त्या क्षणी ज्यावेळेस बल थांबेल लावायचं त्या क्षणी काय झालं बघूया, स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो आणि त्या स्पर्शिकेच्या दिशेनं त्या दगडाची वेगाची दिशा ठरते किंवा असते. चला आता पुढे पुढे जाऊया. म्हणजे काय झालं, दुसरा अर्थ असा झाला, स्पर्शी वर्तुळा वस्तूवर वर्तुळाकार दिशेनं जो दगड फिरतो आहे, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होते आणि त्या बलाला एक वेगळं नाव देतोय आपण, ते अति महत्त्वाचं आहे, त्याला आपण म्हटलं अभिकेंद्री बल. मी बाणानं दाखवलेलंच आहे, त्यालाच इंग्रजीमध्ये आपण म्हटलं सेंट्रिपेटल फोर्स. आता या बलामुळे म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स त्यालाच नाव दिलं अभिकेंद्री बल, ह्या बलामुळे काय झालं, वस्तू पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षिली जाते, म्हणून सफरचंद पृथ्वीकडे आकर्षिलं जातं, चंद्र त्याच्या कक्षेमध्ये फिरतो. आता पुढे जायला लागेल आपल्याला पुढच्या पॅरेग्राफकडे बाळांनो. पृथ्वीचा चंद्र हा नैसर्गिक उपग्रह आहे आणि तो कक्षेमध्ये किंवा विशिष्ट कक्षेमध्ये भ्रमण करतो, हे माहितीच आहे तुम्हाला. त्याची दिशा म्हणजे त्याचा वेग हा सतत बदलत असतो. आता खाली पुढच्या पानावर जाऊया, म्हणजे सॉरी पुढच्या पॅरेग्राफकडे जायला लागेल आपल्याला. चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरण्यासाठी पृथ्वी चंद्रावर बल प्रयुक्त करत असते, त्यालाच आपण नाव दिलंच आहे आता अभिकेंद्री बल ऍक्ट होतंय. मग आता फक्त चंद्रच पृथ्वीभोवती फिरतो आहे का, तसं नाही. आपली आकाशगंगा हे एक हे आहे, आपली एक आकाशगंगा आहे, त्या आकाशगंगेमध्ये सूर्य चंद्र आणि दुसरे जे उपग्रह आहेत, शनी आहे, मंगळ आहे, बुध आहे, बरेच आहेत, ते एकमेकांभोवती कसे फिरतात आणि कोणत्या कक्षेमध्ये फिरतात ह्या सगळ्यांचा अभ्यास केला गेला. म्हणजे सूर्याभोवती जे आपले ग्रह फिरतात तो सूर्य त्या ग्रहांवर बल प्रयुक्त करतो आणि त्या बलामुळे ते कक्षेत फिरतात आणि त्याच्याकडे आकर्षिले जातात, म्हणून ते ठराविक अंतरावर आणि ठराविक कक्षेमध्ये फिरत असतात. तर आपल्याला पुढच्या पानाकडे जायला लागेल बाळांनो. पुढे एक आकृती दाखवलेली आहे बघा, आणि त्याला ती जी आकृती आहे ती कशाची आहे, लंब वर्तुळाकार कक्षा दाखवलेली आहे. आता ते एक जे चौकोन दिलेला आहे कोणता रंग आहे बरं, गुलाबी रंग दिसतोय बघा मला. त्या गुलाबी रंगामध्ये तुम्हाला आईस्क्रीम आवडतच असेल नाही का, ते जे आईस्क्रीम ज्या कोणामध्ये भरतो आपण त्याचा वरचा जो टॉप सरफेस वरचा पृष्ठभाग तो कोन आहे, वर्तुळ आहे ते, पण तो पूर्ण कोन आईस्क्रीम मी खाऊन टाकलं पूर्ण आणि तो जो कोन आहे तो असा तिरका कट करतोय मी, म्हणजे काय केलं, लंब वर्तुळ शंकू आहे तो, त्या शंकूच्या प्रतलाने तिरकं छेदलं त्याला कट केलं, तर मला जी आकृती तयार झाली तिलाच नाव दिलं प्रतलीय लंबवृत्त. काय नाव दिलं तिला, प्रतलीय लंबवृत्त.
शकतं ते दाखवलेलंच आहे. थोडंसं पिक्चर मोठं करून तुम्हाला अंडा माहिती असेल तुम्हाला, अंडाकृती भाग इलिप्स असं आपण त्याला म्हणतो इंग्रजीमध्ये, हरकत नाही. अंडाकृती भाग त्यालाच प्रतलीय लंबवृत्त असं नाव दिलं आणि त्याची कक्षा म्हणजे जसा वर्तुळाचा परिघा बाहेरील कडा आहे तसंच हे जे अंडाकृती भाग आहे इलिप्स आपण म्हणतो त्यालाच नाव दिलं लंबवृत्त. त्याच्या बाहेरची कडा आपल्याला दाखवलेली आहे. आता याचं एक वैशिष्ट्य आहे, या ह्या याला म्हणजे लंबवृत्ताला दोन नाभी म्हणजे दोन फोकल पॉईंट्स असतात. ते दाखवलेला एफ वन पहिला नाभीबिंदू आपण म्हणूया एफ वन आणि दुसरा एफ टू नाभीबिंदू एफ टू असे दोन नाभीबिंदू त्याला आहेत एफ वन आणि एफ टू. त्याचं काय वैशिष्ट्य आहे ते बघूया. त्याच्यावर म्हणजे त्याला दोन अक्ष झाले, एफ वन एफ टू मधून जाणारी एक रेषा आणि त्याला छेदणारी रेषा ते एका बिंदूमध्ये भेटत आहे. वरती गेलो ए बिंदू दाखवलेला आहे तुम्हाला, म्हणजे मी असं गृहीत धरलं तिथे एक उपग्रह ठेवलेला आहे. समजा तिथे चंद्र आहे, शुक्र आहे, बुध आहे, तो ए ह्या बिंदूजवळ आहे. मग आता मी काय करतोय ते अंतरपट्टीच्या साह्यानं मोजतोय, म्हणजे कोणतं कोणतं ए एफ वन आणि ए एफ टू असं मी मोजलं आणि त्यांची बेरीज केली. म्हणजे काय काय केलं, पहिली पायरी मी केली ए एफ वन अधिक ए एफ टू मी मोजून घेतलं आणि त्या दोन्ही अंतरांची बेरीज केली. पुढे जातोय तो समजा 15 दिवसांमध्ये तो उपग्रह बी बिंदूवर पोहोचला. मग काय झालं, मी परत तेच काम केलं, काय बी एफ वन आणि बी एफ टू मोजून घेतलं आणि त्यांची पण बेरीज केली, अंतरांची बेरीज. पुढे आलो तो 20 दिवसांमध्ये बिंदू सी वर पोहोचला, म्हणजे अगोदर तो ए वर होता, ए पासून बी पर्यंत आला, बी पासून काही काळानं सी वर आला. पुढे सी एफ वन मी मोजलं पट्टीच्या साह्यानं, सी एफ टू मोजलं आणि त्या दोघांची बेरीज केली. तर मला गंमत अशी आहे बाळांनो, हे सगळं म्हणजे काय काय, ह्या सगळ्यांची बेरीज सारखी सारखी भरली. ते दिलेलंच आहे, ते अति महत्त्वाचं आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे ए एफ वन प्लस ए एफ टू बरोबर बी एफ वन अधिक बी एफ टू बरोबर सी एफ वन प्लस सी एफ टू हे सारखे सारखे भरतात. हे सगळं काम केप्लर हे जे शास्त्रज्ञ होते यांनी केलं, म्हणून त्यांचं नाव त्या नियमांना दिलेलं आहे. याच्यापूर्वी गॅलिलिओंनी दुर्बीण शोधून काढली, त्याच्यापूर्वी म्हणजे 1600 अगोदर शतकाच्या अगोदर 16व्या शतकापर्यंत सगळी मानवजात विश्वामध्ये असणारे सगळे आपल्या उघड्या डोळ्यांनीच आकाशदर्शन करायचे आणि निरीक्षण नोंदवायचे प्राचीन काळी. त्याच्यानंतर गॅलिलिओंनी पहिली खगोलीय दुर्बीण शोधली आणि आकाशाचं दर्शन आणि निरीक्षण नोंदवायला सुरुवात झाली. ह्या सगळा डाटा जो आहे तो केप्लरना उपलब्ध झाला आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी केला. त्यांना एक वेगळं असं जाणवलं की ते काहीतरी नियम पाळत आहेत, फिरताना एक ठराविक कक्षेमध्येच सगळे ग्रह फिरत आहेत. मग त्यांनी 3 नियम मांडले, त्यांनाच आपण नाव देतोय केप्लरचे गतिविषयक नियम. काय म्हटलं मी त्यांना, केप्लरचे गतिविषयक नियम. त्यांनाच आता ते 3 भागांमध्ये विभागलेले आहेत. त्यातला पहिला जो नियम आहे बाळांनो तो केप्लरचा गतिविषयक पहिला नियम. काय म्हणतात ते, काळ्या अक्षरात दिलेलं आहेच आहे तुमच्या पुस्तकात पान नंबर 3 वर आणि 1.4 आकृती दाखवलेली आहेच आहे, ते आपण बघूया. ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो
तर मागची आकृती मी समजून सांगितलीच आहे तुम्हाला, म्हणजे दोन त्याला नाभी असतात, नाभी बिंदू आपण म्हणतो. दोन शक्यता झाल्या, सूर्य आयदर एफ वन वर असेल किंवा एफ टू वर असेल. खाली जी आकृती दाखवलेली आहे 1.4 त्याच्यामध्ये सूर्य हा एफ टू नाभी बिंदूवर ठेवलेला आहे. पुढे जाऊया, परत नियम बघूया. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे, म्हणजे अंड्याच्या बाहेरची कडा जी आहे त्याच्यावर ग्रह फिरतो आहे. कशावर फिरतो आहे? कडेकडेनं फिरतो आहे. आता मी सुरुवातीला ए बिंदूवर पोहोचलो, सापडला तुम्हाला ए बिंदू. ए बिंदूवरून ग्रह बी बिंदूवर 5 दिवसांनी पोहोचला, म्हणजे काय झालं? ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा कशी फिरते आहे? कडेनं, जसं वर्तुळाच्या परिघावरनं ती जो दगड बांधलेला होता तो परिघावर फिरतो आहे, तसंच एक बिंदू मी कशावर दाखवलेला आहे? लंबवर्तुळावर बिंदू ए ग्रह दाखवलेला आहे, आणि तो समजा 10 दिवसांनी पोहोचला बी बिंदूवर. आता फक्त आपण पहिला नियम मानतो आहोत, ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्य त्या नाभीच्या बिंदूवर नाभी बिंदूवर ठेवलेला आहे. याचा अजून दुसरा अर्थ असा झाला, ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा आहे आणि सूर्य एस ह्या बिंदूवर ठेवलेला आहे. एवढाच नियम तो आहे. चला पुढे, केपलरचा दुसरा नियम काय दाखवतो आहे तो? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते, म्हणजे काय करते? एस हा कुठे आहे? एफ टू वर मी ठेवलेला आहे. एवढं तुम्हाला मागे समजलं. ग्रह कुठे आहे? बिंदू ए जवळ आहे. तो 15 दिवसांनी बी बिंदू जवळ पोहोचला, म्हणजे त्यानं ए एस बी एवढं क्षेत्रफळ व्यापन केलं. आता पुढे जातोय मी, पुढे अजून एक बिंदू दाखवलेला, म्हणजे तो त्यानं काय केलं? बी पासून तो सीवर गेला. आता मी का दुसरा विचार करतोय, सी पासून डी पर्यंत जायला त्याला 15 दिवस लागले, जसं ए पासून बी पर्यंत जायला त्याला 15 दिवस लागले, तसंच एस आहे तिथेच आहे, म्हणजे सूर्य आपली जागा बदलत नाही. ग्रह सी पासून डी पर्यंत गेला किती? 15 दिवसांनी गेला, आणि त्यानं क्षेत्रफळ व्यापन केलेलं आहे सी एस डी. म्हणजे दोन क्षेत्रफळं आपल्याला मिळाली, ए एस बी आणि सी एस डी. ते दोन्ही क्षेत्रफळं मोजली तर गंमत अशी झाली बाळांनो, ही दोन्ही क्षेत्रफळे समान आहे. परत बघूया, ए बी आणि सी डी ग्रहाने समान कालावधीत पार केलेले अंतर आहे. समान कालावधीनंतर ए व सी पासून ग्रहाचे स्थान बी आणि डी ह्या बिंदूंनं दाखवलेलं आहे. ए एस आणि सी एस सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात, म्हणजे काय झालं? ए एस बी आणि सी एस डी ही जी दोन्ही क्षेत्रफळं आपण मोजली ती समान सारखी सारखी भरली. आता तिसऱ्या नियमाकडे आपल्याला जायला लागेल. केपलरचा तिसरा नियम काय म्हणतोय तो? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानी
समानुपाती असतो. परत बघूया, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. आता नेमकं काय झालं ते परत बघूया. आवर्तकाल, त्याला मी कॅपिटल टी असं नाव दिलं. कोणाचा आवर्तकाल आहे? ग्रहाचा आवर्तकाल. आता हा आवर्तकाल म्हणजे काय? ग्रह कुठे आहे? एकदम सुरुवातीला आपण घेतला होता बिंदू ए जवळ. तो बिंदू ए पासून बी सी डी ई एफ आणि परत एपर्यंत पोहोचला. म्हणजे काय केलं? त्यानं एक प्रदक्षिणा पूर्ण केली. एक प्रदक्षिणा पूर्ण करायला आपण असं गृहीत धरूया त्याला 100 दिवस लागले. हा काय झाला? कालावधी झाला. त्याला मी कॅपिटल टी असं म्हटलं. त्याचा वर्ग, कोणाचा वर्ग? ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग. म्हणजे ग्रहाच्या आवर्तकालाला कॅपिटल टी म्हटलं. त्याचा वर्ग हा कोणाला समानुपाती असतो? सूर्यापासूनच्या सरासरी अंतराला. आता सरासरी अंतर म्हणजे काय ते बघूया. अगोदर ग्रह ए पॉइंटवर होता. ए एस हे पहिलं अंतर आहे. नंतर तो सी पर्यंत गेला. सी एस हे दुसरं अंतर आहे. नंतर तो ई पर्यंत पोहोचला. तर ई एस हे तिसरं अंतर आहे. ही तिन्ही अंतरं मोजली आणि त्यांची सरासरी काढली. त्याला एक वेगळं नाव दिलं, सरासरी अंतर. काही अडचण बाळांनो, पुढे जातोय. त्या सरासरी अंतराचा घन म्हणजे आरचा घन. खाली एक सूत्र दिलंय, टीचा वर्ग म्हणजे आवर्तकालाचा वर्ग हा समानुपाती आहे सरासरी अंतराच्या घनाला. मग त्याला आता कसं म्हणायचं? टीचा वर्ग समानुपाती आरचा घन. म्हणजे पुढे दिलेला आहे, टीचा वर्ग छेद आर घन हे स्थिर आहे, ते बदलत नाही. त्याला कॉन्स्टंट असं आपण म्हणतो. त्याला कॅपिटल के नं आपण दर्शवलं. हे सगळं काम केप्लरनं शोधून काढलं म्हणून त्यांचं नाव त्यांना दिलं गेलं. एवढं आज पुरेसं आहे बाळांनो. पुढच्या तासाला, पुढच्या लेक्चरला आपण तुम्हाला न्यूटनचं नियम वगैरे सिद्धांत घेणारच आहोत तूर्त. आता काय करून घ्यायला लागेल आपल्याला? मी मार्क करून दिलेला आहे पेज नंबर 1, 2 आणि 3 पेन्सिलनं मार्क केलेला आहे. तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बघणार आहात त्यावेळेस काय करायचं? त्याला थोडंसं मोठं करायचं व्हिडिओला. म्हणजे पेज नंबर 1 आलं की त्याला थोडंसं झूम केलं, मोठं केलं की तुम्हाला दिसतंय. खाली मार्क केलेले ते मुद्दे आहेत. ते मुद्दे आहेत असे, पहिला मुद्दा गुरुत्वाकर्षणाचे बल वैश्विक बल आहे, ते एकाखाली एक लिहायला लागेल. असे सगळे मुद्दे जे निघतील तुमचे, त्या नोट्स तयार होणार. असं पेज नंबर 1, पेज नंबर 2 आणि पेज नंबर 3 नोट्स तयार करून होतील. आणि त्याचबरोबर त्या ज्या आकृत्या आहेत पुस्तकामध्ये दिलेल्या आणि आपल्या याच्यामध्ये दाखवलेल्या, त्या सगळ्या काढून घ्यायला लागतील. म्हणजे काही अडचण येणार नाही. आणि मग डे बाय डे सगळं काम अपडेटच ठेवायला लागेल बाळांनो. मी सगळ्यांचं चेक करणार आहे. तूर्त एवढं पुरेसं आहे. आता आपण थांबूया बाळांनो.